subscribe my YouTube channel Sahaj Bol. Like, share and subscribe. अध्याय 24 भर्तरीचा जन्म, बालपण आणि आई वडिलांचा वियोग. एके दिवशी सायंकाळी सूर्य आणि उर्वशीची नजरानजर झाली. उर्वशीचे ते मनमोहक मादक सौंदर्य पाहून सूर्याच्या मनमंदिरात कामभावना निर्माण झाली. त्याच्या या कामभावनेमुळे वीर्यपात झाला. ते सूर्याचे अमोघ तेजस्वी वीर्य आकाशातून पडताच पवनामुळे त्याचे दोन भागात रूपांतर झाले. त्या भागापैकी एक भाग महान तपस्वी योगी लोमेश ऋषींच्या आश्रमातील घटात पडला. त्या अत्यंत तेजस्वी वीर्यापासून अगस्ती प्रकट झाले. दुसऱ्या वीर्याचा भाग कौलिक ऋषींच्या भिक्षापात्रात पडला. त्या ऋषींनी आपल्या दिव्य चक्षूंनी जाणले की या सूर्याच्या अत्यंत तेजस्वी वीर्यापासून 3103 वर्षांनंतर ध्रुमी नारायण अवतार घेणार आहेत, त्यामुळे आपण हे अत्यंत जपून ठेवले पाहिजे. त्यांनी ते भिक्षापात्र अत्यंत जपून ठेवले. नंतर अनेक वर्षांनी कलियुगास सुरुवात झाली. कौलिक ऋषींनी ते भिक्षापात्र मंदराचलावरील गुहेच्या तोंडाशी आणून ठेवले आणि तेथून प्रयाण केले. 3103 वर्षांचा कालावधी संपल्यानंतर महान ध्रुमी नारायणाने त्या पात्रात गुप्त रूपाने संचार केला. त्यामुळे गर्भ हळूहळू वाढत गेला. 9 मास पूर्ण होताच त्याचा एक मोठा पुतळा तयार झाला. ते भिक्षा पात्र लहान असल्याने त्यात तो पुतळा मावेना म्हणून ते दुभंगले आणि त्यातून अत्यंत सुकुमार गोंडस बालक बाहेर आले. त्याच्या तेजाचे काय वर्णन करावे? सूर्याच्या वीर्यापासून झालेला असल्याने तो सूर्यासारखाच परम तेजस्वी होता. त्या बालकाने बाहेर पडताच आपल्या नैसर्गिक रडण्याने सारा आसमंत हादरून टाकला. त्याच वेळेला काही हरणे आपले पोट भरावयास तेथे आली होती. त्यामधील एक हरिणी गर्भवती होती. ती तिथेच प्रसूत झाली. तिला 2 पिल्ले झाली. पण तिने मागे आपली नजर फिरवली तेव्हा तिला 3 पिल्ले दिसली. ही तीनही पिल्ले आपलीच आहेत असे तिला वाटले. तिने तीनही पिल्लांना दूध देऊन तृप्त केले. पुढे काही दिवसांनी ती तीनही पिल्ले हळूहळू आपल्या लीला दाखवू लागली. तिसरे पिल्लू तर मूळ मनुष्य रूपातच होते. ते बालक पण हळूहळू मोठे झाले. आपल्या आई बरोबर ते सगळ्या जंगलात मनसोक्त फिरत असे. एके दिवशी ते सर्वजण वनविहार करीत होते. वाटेने जयसिंग नावाचा एक भाट सपत्नीक तेथून जात होता. त्याने ते गोंडस तेजस्वी बालक पाहिले. सूर्यासारखा अत्यंत तेजस्वी मुलगा पाहून त्याच्या मनात दया निर्माण झाली. त्यांनी मनात विचार केला की या निरागस बालकाला आई वडिलांनी जंगलात का सोडून दिले असेल बरे. जयसिंगाला पाहून ती हरणे पळू लागली. ते बालक पण दुडूदुडू धावू लागले. जयसिंगाने अत्यंत हुशारीने त्याला पकडले आणि म्हणाला, अरे बाळा, तू भिऊ नकोस. तुझे आई वडील कुठे राहतात ते सांग. मी तुला स्वतः तेथे नेऊन पोहोचवतो. हे ऐकल्यानंतर ते बालक आणखीन जोरात रडू लागले. जयसिंग पुन्हा म्हणाला, तू का बरे अश्रू व्यर्थ घालवतोस. मी तुझा काका आहे. चल, मला तुझे घर दाखव पाहू. तरी पण तो रडतच होता. जयसिंगला वाटले याला बोलता येत नसेल म्हणून त्याने त्याला कडेवर घेतले आणि तेथून निघाले. जयसिंग, त्याची पत्नी आणि सापडलेला मुलगा तिघेही भ्रमण करीत शंभू महादेवाचे अत्यंत पवित्र स्थान काशी क्षेत्री आले. तेथील भागीरथी नदीवर स्वतः स्नान केले आणि मुलाला स्नान घातले. नंतर ते उमापतीचे दर्शन घेण्यासाठी देवळात गेले. दर्शन घेताना त्याला भगवान देवाधिदेव महादेवांच्या पिंडीतून शब्द ऐकू आले, यावे यावे यावे. भर्तरीनाथ, तुम्ही अवतार घेतला ते उत्तम झाले. हे शब्द ऐकल्यावर जयसिंगाने जाणले की हा बालक कोणी साधा सुद्धा मुलगा नसून प्रत्यक्ष देवाचाच अवतार आहे. त्याने आपल्या पत्नीस सर्व काही त्या मुलाबद्दल सांगितले आणि म्हणाला, आपण याला भर्तरी असेच आजपासून नाव ठेवू.
तू याला आजपासून मुलगाच मान आणि त्याचे संगोपन कर. भरतरी हा हळूहळू लहानाचा मोठा होऊ लागला. तो गावातील सर्व मुलांना प्रजा बनवून आपण स्वतः राजा बनत असे. त्याला हा खेळ अतिशय आवडे. एके दिवशी खेळ खेळताना भरतरी जमिनीवर जोरात आपटला आणि बेशुद्ध पडला. त्याने डोळे पांढरे केले. इतर मुलांना वाटले भरतरी नाथाने आपली इहलोकाची यात्रा संपवली वाटते, म्हणून भिऊन सर्व मुले आपापल्या घरी पळाली. बिचारा भरतरी एकटाच तेथे निपचित बेशुद्धावस्थेत होता. भरतरी बेशुद्धावस्थेत पडलेला सूर्याने पाहिले. सूर्याने पित्याच्या मायेने त्याला आपल्या हृदयाशी धरले. त्याच्या अंगातून येणारा रक्तप्रवाह थांबवला, त्याला शुद्धीवर आणले. नंतर सूर्याच्या तेजामुळे त्याचे शरीर जसेच्या तसे पुन्हा झाले. नंतर सूर्याने विप्राचा वेश धारण करून भरतरीला त्याच्या घरी रेणुकेकडे आणून सोडले. तिने त्या ब्राह्मणाला विचारले, आपण कोण आहात, कोठून आला आहात? मग सूर्याने आपले सत्यरूप प्रकट केले. सूर्य जेव्हा घरी आला होता तेव्हा तिचा पती जयसिंहाला खूप आनंद झाला. ते त्या मुलावर फारच प्रेम करू लागले. त्यानंतर एके दिवशी काशीहून दुसऱ्या गावाला जाण्यासाठी जयसिंग, भरतरी आणि जयसिंगची पत्नी रेणुका चालली होती. तेव्हा दरोडेखोरांनी त्या दोघांकडचे पैसे कपडे घेऊन त्यांना ठार मारले. आपल्या आई वडिलांचे प्रेत पाहून भरतरी जोर जोरात अश्रू ढाळू लागला. त्याचवेळी तेथून काही व्यापारी चालले होते. त्यांनी भरतरीला पाहिले आणि सर्व काही विचारून पाहिले. त्यांना भरतरीची दया आली. त्या व्यापाऱ्यांनी भरतरीस आपल्या बरोबर घेतले. व्यापारी लोक त्याला कपडे लत्ते अन्न पाणी देत असेल. तोही व्यापाऱ्यांची सर्व कामे करीत असे. तो आपल्या माध्यापित्यांचे कायमचे वियोगाचे दुःख हळूहळू विसरू लागला होता. त्यानंतर ते सर्वजण अवंती नगरीस आले.